विरारमध्ये परिवहन बसने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. विरार पश्चिमच्या आगाशी परिसरात अर्नाळावरून येणाऱ्या परिवहन बसने एका दुचाकी वाहनाला धडक दिली आणि या घटनेमध्ये एका लहान मुलाचा पाय तुटला आहे. बस चालक अतिवेगाने बस चालवत होता अशी माहिती बाजूच्या लोकांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अर्नाळा पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून या प्रकरणी पुढील तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, विरार. टर्न बघ, सावकाराने कुठून मारलाय. एवढी एवढी जागा आहे, आईच्या नवऱ्याला जायला सोडली आहे. हे बा, एवढी जागा, हा टर्निंग आहे आपल्या नाक्यावरचा. हा हे बघा, आणि त्याने किती डिस्टन्स सोडलाय बघा, एकदम आउट टू आउट आलाय. हे बघा, पूर्ण आउट टू आउट. हे बघा, गाडीचा ऍक्सिडेंट, एका लहान मुलाचा पाय तुटला. हे बघा, काय चुकी तर विचारायची.